धुळे जिल्ह्यात वन जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कष्टकरी समाजाच्या दाखल केलेल्या दाव्यांवर कायदा होऊन 15 वर्षे झाली तरी सदर कायद्याच्या आधारे उपविभागीय वन हक्क समिती व जिल्हास्तरीय वन हक्क समितीच्या मार्फत योग्य अंमलबजावणी झाली नाही. योग्य अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात कॉम्रेड किशोर ढमाले, कॉम्रेड यशवंत माळचे, कॉम्रेड सुभाष काकुस्ते, कॉम्रेड मनसाराम पवार, कॉम्रेड भेरूलाल पवार, कॉम्रेड रामलाल गवळी, कॉम्रेड सुरेश मोरे, कॉम्रेड रतन सोनोने, कॉम्रेड मेरूलाल पवार, कॉम्रेड अशफाक कुरेशी, कॉम्रेड शाणाभाऊ धनगरे, कॉम्रेड शिवाजी मोरे आदी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं या ठिकाणी कॉम्रेड यशवंत माळचे, कॉम्रेड मेरूलाल पवार, कॉम्रेड सुरेश मोरे, कॉम्रेड रतन सोनोने यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी निदर्शनं आम्ही करत आहोत. सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं होणाऱ्या या निदर्शनांना कॉम्रेड सुभाषदादा काकुस्ते श्रमिक शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आजची निदर्शनं प्रामुख्यानं तीन कारणासाठी आहेत. एक म्हणजे साक्री तालुक्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना, या दोन्ही कर्जमाफी योजनांचा कोणताही लाभ मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना बेकायदेशीर नोटिसा बँकांनी पाठवलेल्या आहेत, त्या बँकांवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचबरोबर अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी, त्यांचे पंचनामे त्वरित व्हावेत आणि आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी धुळे तालुक्यामध्ये प्रलंबित आहे, हे धुळे तालुक्यामध्ये प्रलंबित असलेले आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी आजचे हे निदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सत्य की जय हो, लाल सराफ.